मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, वडेट्टीवार यांच्याशी. माझा अजून काही संपर्क काही झाला नाही, परंतु माझ्या कुठल्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा नाही हे मला जाणून घ्यायचं होतं. माझं जे भाषण आहे हे 2-3 भागामध्ये पाहण्याचं आहे. साधारणपणे पहिल्या भागामध्ये जे आरोप आमच्यावर होत होते की हे सगळे जे आहेत ओबीसीचे वेगवेगळे घटक जे आहेत हे असेच घुसलेले आहेत, याच्यामध्ये आयोग वगैरे नाही वगैरे वगैरे, तर ते कसं मिळालं? तर ते यशवंतराव चव्हाण बी डी देशमुख कमिटी त्यावेळेला, त्याच्यानंतर मंडळ कमिशन आणि व्ही पी सिंग साहेब त्याचं अंमलबजावणी, आणि याच्यामध्ये कोण कोण आहेत आणि कशा रीतीने हे आरक्षण जे आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा 9 जजेसच्या शिक्क्यांशी झालेला आहे, हा एक भाग होता. दुसरा भाग काय होता? तर जे सगळेच लोक म्हणतात, म्हणजे शरद पवार साहेब पण तेच म्हणतात, काँग्रेस तेच म्हणते, बीजेपी शिवसेना सगळे तेच, की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, ती भूमिका तर आमची पहिल्यापासून आहे. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे कायदे संमत करण्यासाठी विधानसभेत आले त्यावेळेला आम्ही पाठिंबा दिला की द्या, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेली असतील तर आता ते दुरुस्त करायचं काम सरकार करत आहे, पण वेगळं द्या. आणि एक सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा हा जो कार्यक्रम आहे तो योग्य नाही, त्याच्यामुळे अन्याय होईल. सगळेच मराठा मग समाजाचे लोक जर इथे आले कुणबी सर्टिफिकेट घेऊन, तर मग वेगळं आरक्षण द्यायचं कोणाला? मग सगळे तर इकडे येतील. म्हणून म्हटलं बाबा हे असं करू नका, ते काही योग्य होणार नाही. हा दुसरा आमचा भाग आहे, त्यालासुद्धा अनेकाचा पाठिंबा आहे, इथे तर काही येत नाही गडबड कुठे. तिसरा भाग जो आहे तो मात्र जो आहे माझ्या स्वतःबद्दल आहे. तो स्वतःबद्दल कसा? तर एक तर म्हणजे गेले 2 महिन्यामध्ये 14 सभा त्यांच्या झाल्या, त्याच्यामध्ये पहिल्या याच्यापासून हे भुजबळ मी अमुक करेल, हे भुजबळ हे तसं काय, तू हे भुजबळ तुझा खुट्टा उपटी, हे काय 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 बोललं, तुझ्या काय खाऊन आला तू, ते जेलमध्ये गेला ना, अमका गेला ना, बेसन भाकरे काय वाटेल ते बोलत होतात. मी शांतच होतो, पण मला सांगा बीडमध्ये एवढे प्रचंड प्रमाणावर आमदारांची घरं जाळल्यानंतर, कार्यकर्त्यांचे हॉटेल्स आणि इतर सगळं जाळल्यानंतर, सुदैवाने कुणी त्याच्यामध्ये जे आहे जीवितहानी झाली नाही हा भाग वेगळा, पण होऊ शकली असते इथपर्यंत खबर, म्हणजे पेट्रोल पंप वगैरे सगळे फेकत होते, ते विचारलं ना तिकडे जाऊन काय, मग त्याच्यावर जे आहे. आणि त्यांनी अगोदर काय सांगितलं ना, हे आमचे लोक नाही आहेत, आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात की त्यांच्यावर केसेस घेऊ नका, सोडून द्या, म्हणजे काय? मग त्याच्यावर भाष्य करणं मला गरजेचं वाटलं की तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टीका करता, मी तुम्हाला विरोध केला नव्हता, तुमच्या उपोषणाला विरोध केला नव्हता, तुम्हाला काय करा तुम्ही करा, पण भुजबळचं नाव घेऊन तुम्ही शिवा का घालत होता? माझ्या मला मेसेजवर मेसेज काय, अश्लील भाषेमध्ये सगळ्या लोकांना शिव्या का करत होता तुम्ही? आणि परत तरी मी गप्प राहिलो, आणि पण जेव्हा जाळपोळ झाली मला असं वाटतं कुणी जो आहे समंजस मनुष्य असेल त्याने अशा वेळेला गप्प राहणं हे बरोबर नाही, त्याचा विरोध त्याच्यासाठी करणं हे गरजेचं होतं, आणि तो विरोध मी माझ्या पद्धतीनं केला. बस आता हा जो भाग आहे या भागाला त्यांचा विरोध असू शकतो, पण ओ मराठा आरक्षण वेगळं द्या याला तर कोणाचा विरोध नाही, ते वडेट्टीवारांचा पण नसावा, सांगाव त्यांनी आहे का? वेगवेगळ्या पक्षाचे लोक एका स्टेजवर आल्यानंतर वेगवेगळी जी मतं मांडणार. एक आमचे जे होते वक्ते त्यांनी एका पक्षाची सुरुवातीला बाजू मांडायला लागले, तर लोकांनी ताबडतोब सांगितलं नाही पक्षाचं काही बोलू नका, ओबीसीवर बोला आणि झाले चाललेल्या घटनांवर बोला. तर वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतात, त्यांचे वेगवेगळे कारण असतात, ठीक आहे. सर त्या व्यासपीठावर केवळ ओबीसी नाही तर काही कुणबी समाजाचे देखील नेते होते, ते मराठा आहेत मात्र ते कुणबी झाले, त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावरही अन्याय होईल,
कसं काय अन्याय होईल? नाही, जे कुणबी झालेले आहे अगोदर त्याच्याबद्दल मी काही बोलतच नाही, जे कुणबी आहेत काय. अहो नाशिकमध्येच आमचे सगळे कुणबी अनेक झालेले आहेत, त्यांच्यावर मी ऑब्जेक्शन नाही घेतलं. कुणबी अगोदर तुम्ही झालेला तर झालेला, त्यांच्यावर काय अन्याय होणार, काहीच अन्याय नाही होणार. उलट त्यांचं संरक्षण आपण करतोय की सगळेच जर त्याच्यातमध्ये आले तर कुणालाच काय भेटणार नाही. तेच म्हणतोय की ते जे कुणबी नेते होते आपल्या व्यासपीठावर त्या दिवशीचे एल्गार मिळवलं, त्यांना देखील भीती की आम्ही जे प्रयत्न करून अनेक वर्ष संघर्ष करून कुणबीचे प्रमाणपत्र मिळवले, आता सरसकट वाटले तर आमच्यावर अन्याय होईल अशी त्यांची भूमिका. माझं तेच म्हणणं आहे ना, विशेषतः विदर्भामध्ये किंवा कोकणातला काही भाग आहे आणि इतर ठिकाणचे काही काही लोक, काही लोकांनी नाशिकमध्ये सुद्धा अनेक घेतले लोकांनी, नाशिकमध्ये सुद्धा आमच्या अनेक जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यांनी कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीवरच निवडणुका लढवल्या, निवडूनही आल्या. माझं म्हणणं असं आहे की सर्रास जर असे सगळे जर आले आता एकदम ओपन काय कोणी पण या आणि तर त्या सगळ्यांनाच त्रास होणार. वडेट्टीवर असंही म्हणतात की सरकारमधल्याच नेत्यांना आता विरोध करण्याची वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीच्या भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे, घ्यावे ना त्यांनी. असं विरोधी पक्षाचं कामच आहे सरकारच्या विरुद्ध बोलणं, त्याच्यामध्ये विशेष काय आहे, त्याच्यामध्ये काही मला विशेष वाटत नाही. सरकार जे काही चुकत असेल काय असेल विरोधी पक्ष नेता म्हणून त्याचं काम असं बोलणं. जरांगेंची उद्या नाशिकमध्ये सभा होणार आहे, 2 दिवस ते नाशिकच्या दौऱ्यावरती आहे आणि आपल्या बालेकिल्ल्यात अर्थात भुजबळांचा बालेकिल्ला म्हणून नाशिककडे बघितलं जातं, त्या बालेकिल्ल्यात जरांगेंची सभा होतीये असं राजकीय विश्लेषण केलं जातं, याकडे कसं बघतो? आनंदाची गोष्ट आहे, त्यांचं स्वागत आहे आणि सभेला माझ्या शुभेच्छा आहेत. विरोधकांकडून देखील एक बोलणं जात आहे की भुजबळ हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण. मला सांगा ना, जाळपोळ कोणी केली? गावबंदीचे बोर्ड कोणी लावले? आम्ही लावले, जाळपोळ आम्ही केली. 14-14 सभा घेऊन आमच्या विरोधात कोण उभे राहिले आणि शिबिगाळ कोण करत राहिले? आम्ही केलं. मग त्यावेळेला त्यांना कोणाला वाटलं नाही की हे दोन समाजामध्ये वितुष्ट येत आहे? आणि मी फक्त त्याला आवाज फोडण्याचं काम केलं. हे 2 महिने झाले आम्ही हे सगळं ऐकतोय, शिबिगाळ ऐकतोय, धमक्या ऐकतोय, पोलिसांकडे किती तक्रारी आम्ही केल्या, त्याच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष घरांवर हल्ले जाळपोळ आमदारांचे वगैरे, मग ते मराठा समाजाचे असतील किंवा तेली समाजाचे असेल का माळी समाजाचे असेल का कोणाचे, मग हे बरोबर आहे का लोकशाहीत? त्यावेळेला कुणी काही बोललं नाही की हे असं करू नका म्हणून. त्याच्यावर बोला अगोदर, मग भुजबळवर बोला, तुमचा अधिकार आहे आणि माझा अधिक ऐकण्याची माझी तयारी आहे. सर, राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात तारीख होती आहे, शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड गेलेले आहेत, आपल्याकडनं नेमकं कोण कोण उपस्थित राहणार? समीर हो या ठिकाणून गेल्याचं कळत आहे. तटकरे वगैरे आहेत ना, तटकरे गेलेले आहेत, मुंबईहून आणखीन काही लोक गेले असेल, कारण ते काम काही लोक बघतायत, ते लोक सगळे जाणार तिकडे तटकरे वगैरे सगळे किंवा समीर भुजबळ. समाजाकडून तुमच्या गाड्यांच्या समोर जाळपोळ करण्याचा निषेध करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तुम्हाला काय सांगायचं? नाही ना, त्यांना तर मी काय सांगण्यापेक्षा, जे लोक म्हणतात ना की तुम्ही तेढ वाढवत आहात, तुम्ही अशांत वातावरण निर्माण करतात, त्यांना माझं सांगणं की याच्यावर काय बोलायचं ते बोला. आम्ही कुणाच्या समोर गाड्यासमोर टायर जाळले, कुणाचे घर जाळले, कुणाला शिव्या दिल्या, त्यांच्यावर बोला. हा, हे त्यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे, आम्ही तर भोगतोच आहोत सगळे. सर, शेवटचा प्रश्न, आज हरिभाऊ राठोड असतील, काही ओबीसी नेते असतील आणि संभाजीराजे यांची एकत्रित मुंबईला बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये सामाजिक सलोखा रावा अशा प्रकारचा सूर त्यांचा असणार आहे. अवश्य काय, त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे, सामाजिक सलोखा राहिला पाहिजे आणि त्यासाठी ज्यांचं चुकलं आहे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे, हे चुकीचं आहे, असभ्य भाषा वापरू नका, एकमेकाला असभ्य अश्लील मॅसेज पाठवू नका, गावबंदी अशी करू नका कुणाला आणि कुणाच्याही घरादाराला उद्योगाला आग लावू नका. आपापली भूमिका व्यवस्थित मांडा, मग सरकार आहे, कोर्ट आहे, काय आहे ते बघेल काय करायचं ते. लोकशाहीतून तुम्हाला जे शांततेने जे करण्याचे अधिकार दिले त्याचा वापर करा, का ते आम्हालाही लागू आहे, पण ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना अधिक ते लागू आहे. आता असं आहे, आंबोडची सभा सुद्धा काय मी घेतली नव्हती, मी पण तिथे एक वक्ता होतो काय, तिथल्या स्थानिक लोकांनी घेतली होती,
तशी हिंगोलीची सभा सुद्धा काही स्थानिक लोक घेत आहेत, मला आमंत्रण आलेलं आहे. काय हिंगोलीची सभा देखील वादळी होण्याची शक्यता? तर ते मला काही माहिती नाही, आम्ही फक्त आमची भूमिका जी आहे मांडण्याचं काम करू. आम्हाला सुद्धा जे काही हे काय राज्यामध्ये जे पेटवा पेटवी आम्हालाही नको आहे. अहो मी आज 56 वर्ष काम करतो आहे आणि मला मंत्री म्हणून सुद्धा मला समजत आहे ना, ते मंत्रीपद जाऊ द्या, पण एक मी सुद्धा एक महाराष्ट्राचा लहान मोठा नेता आहे, मला समजत आहे की ह्या गोष्टी होता कामा नये, समाजा समाजामध्ये वितुष्ट होता कामा. मग ते कोण करताय त्यांचे अगोदर जे आहेत कान पकडे, एवढीच माझी इच्छा आहे. त्यांनी सुरुवात केली होती, कोणी तेच करतायत. आमच्याकडून तर एकही काही टायर जाळलेलं नाही, कुणाला शिव दिलेली नाही, कुणाला धमकी दिलेली नाही, कुणाचं दुकान हाताळेल घर काही जाळलेलं नाही.